एलू आनंद श्री यूट्यूब चानल स्वागत इवती वीडियो एच एस टी आर् आप्शनल कन्ड ऐच्छिक कन्ड के संबंध मत पी यु उपन्यासक परीक्ष ऐच्छिक कन्डदली साहित्य चरत्र बेरने वीडियो आगे प्रमुख वीडियो इत मोदे बारे ऐन आनंद श्री यूट्यूब चानल नोड़ता है दयु सब्सक्रेबि पकलीकन ओद मुखातर हाल सेटी ना मोदे वीडियो नोटिफिकेशन फ्री आगे बरतें इवती वीडियो विशेषते ऐनपंतर प्रश्ने उत्तर विवरण कूड़ागे रीत साहित्य चरत्र के संबंध नोट्स अंत हेलबू नोट्स वो कड़ा नोट्स मिट्टे यहाँ प्रश्ने बर्तवे अगे प्रश्ने मत उत्तर जो अद्क संबंध महिति इष्टे प्रमुख वाद वीडियो आगे बनी वीडियो नोड़ो मदद प्रश्ने साहित्य चरत्र अध्ययन क्रम साहित्य चरत्र एरने घटक आगे ओके ना मदने प्रश्न साहित्य चरत्र अध्ययन क्रम ए डायरेक्टी उत्तरवे ना नोड़बिड़ोण साहित्यद चरत्र अभ्यस अर्थ आगते नेक्स्ट एरने प्रश्ने मत प्राधान्य आधार मेले कन्ड साहित्य जैन वीरशैव ब्राह्मण युगवे विभाग यार अरे आर् नरसिंहाचार्यवर बे वु विवरण नोड़े कन्ड साहित्य चरत्र विपुल सामग्रिया मोटम आर् नरसिंहाचार्यर आगे तम वो महाग्रंथली अरे महाग्रंथ कविचरते कूड़ा इंपार्टेंट आगते कन्ड कवि स्थूल जैनर मत वीरशैवर वैष्णवर विभाग यदि कविचरते महाग्रंथली नेक्स्ट मूरने प्रश्न नोड़ो भाषा दृष्टिया कन्ड साहित्यव विभजी यार अंत केतर एफ किटेलवर सर उत्तर नान उत्तरव तेजको मत अद संबंध के विवरण रूप में नोट्स कूड़ा के प्रयत्न पट्टे याकंद्रे यी क्वेश्चन बर्तवे विवरण इतू कूड़ा वोटे सिगो उद्देशद क्रिस्तशक 1874 मतपरव विवेचने किटेल कन्नड इंग्लिश बृहत् कोशद उपोद्भात भाषा दृष्टियू विवेचारे जैन युग हलगन्नड वीरशैव युग नडुगन्नड ब्राह्मण अथवा वैष्णव युग होसगन्नड प्रमुख इवर एफ किटेल मत नाकने प्रश्ने एम ए दोरेस्वामी अय्यंगार विभाग क्रम अदर कालानुक्रम बरी अंत भाषा दृष्टिया गमनकू कन्ड साहित्य चरत्र रीतिया विभाग्वर प्रकार मूल कन्ड कल क्रिस्तशक 750 हलगन्नड कल क्रिस्तशक 750 क्रिस्तशक 1150 मध्य कन्ड कल क्रिस्तशक 1150 तनक होसगन्नड कल क्रिस्तशक 1500 क्रिस्तशक 1850 तनक नवगन्नड कल क्रिस्तशक 1850 आगे नवकन्नड कल नेक्स्ट ऐदने प्रश्ने काव्यक्के रसवे आत्म एंब व्यक्तिगनुगुणवागि रसदृष्टियिंदा काल विभजने माडिदवरु यारु अंत केळ्तिदारे अवरे तीता शर्मा रवरु इवर बग्गे ओंदिष्टु विवरणेयन्नु नोडोदाद्रे मतपरवाद विभाग क्रमक्के मदमदल विरोधवन्न व्यक्तपडिस्तारे तीता शर्मा अवरिंद बंतु कवि कर्मक्के मूल कारणवाद स्फूर्ति विशेषवन्न गमनिसि काल विभाग माडबेकंत अवरु हेळ्तारे अवरु यीति विभाग अरे क्षात्र युग मत प्रचारक युग सार्वजनिक युग आधुनिक अथवा वैज्ञानिक युग ए नाकु विभाग इवर क्षात्र युगली वीर रस के महत्व इतना मत प्रचारक युग शृंगार के मत सार्वजनिक युग भक्ति के हेच्चु प्राधान्यता को आधुनिक अथवा वैज्ञानिक युग अंत रस प्रधानवे अभिप्राय पड़ता है ओके ना आरने प्रश्ने यावा कालदलियो वंदे मतदवरु ग्रंथ रचने माडिल्लवेंदु हेळि आया कालद प्रधान कवि काव्य वैशिष्ट्यद हिन्नेलेयन्नु विभाग क्रम माडिदवरेंद्रे अवरे के वेंकटरामप्प विवरणेयन्न नोडोण अवर बग्गे अवरु तम्म संक्षिप्त कन्नड साहित्य चरित्रेयल्लि आरंभकाल
ಪಂಪನ ಯುಗ. ನೆಕ್ಸ್ಟು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಯುಗ, ಚಿಕ್ಕದೇವರಾಯನ ಕಾಲ, ಚಿಕ್ಕದೇವರಾಯನ ಕಾಲ, ಸಂಧಿಕಾಲ ಎಂದು ವಿಭಾಗಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದೆಷ್ಟೇನು ಪ್ರಮುಖವಾಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ವಿವರಣೆಯನ್ನು ಶಾರ್ಟ್ಕಟ್ಟಾಗಿ ನೀಡಿದ್ದೇನೆ. ಎಂಟನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ, ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಕಾವೇರಿ ನದಿಗೆ ಹೋಲಿಸಿ ಉಪನದಿಗೆ ಸೇರುವ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಜೈನ, ವೀರಶೈವ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರವಾಹಗಳು ಒಂದರಲ್ಲೊಂದು ಮಿಳಿತವಾಗಿ ಮೂರು ಬಣ್ಣದ ನೀರುಗಳ ದೊಡ್ಡ ಹೊಳೆಯಾಗಿದೆ ಎಂಬ ತತ್ವವನ್ನು ಆಧರಿಸಿ ವಿಭಾಗಿಸಿದವರೆಂದರೆ ಬಿ ಎಂ ಶ್ರೀಕಂಠಯ್ಯನವರು. ವಿವರಣೆಯನ್ನು ನೋಡೋಣ. ಬಿ ಎಂ ಶ್ರೀಕಂಠಯ್ಯನವರು ತಮ್ಮ ಕನ್ನಡ ಕೈಪಿಡಿಯಲ್ಲಿ ಮತ ಮತ್ತು ಕಾಲವನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಸಾಹಿತ್ಯ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ವಿಭಾಗ ಮಾಡಬಹುದೆಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕಾಲದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ವಿಭಾಗ ಮಾಡುವುದಾದರೆ ಆಯಾ ಕಾಲದ ಭಾಷೆ, ಸಾಹಿತ್ಯ ರೂಪ, ರಾಜವಂಶ, ಪ್ರಧಾನ ಕವಿ ಮುಂತಾದವನ್ನು ತಿಳಿದು ವಿಭಾಗಿಸಬೇಕು. ಈ ತತ್ವವನ್ನು ಆಧರಿಸಿ ಅವರು ಸಾಹಿತ್ಯ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಈ ರೀತಿ ವಿಭಾಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆರಂಭ ಕಾಲ, ಮತ ಪ್ರಾಬಲ್ಯ ಕಾಲ, ನವೀನ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಆರಂಭ ಕಾಲ ಕ್ರಿಸ್ತಶಕ 10ನೇ ಶತಮಾನದವರೆಗೆ, ಮತ ಪ್ರಾಬಲ್ಯ ಕಾಲ ಕ್ರಿಸ್ತಶಕ 10ರಿಂದ 19ನೇ ಶತಮಾನ, ನವೀನ ಕಾಲ 19ನೇ ಶತಮಾನದಿಂದ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡೋಣ 9ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಆರಂಭ ಕಾಲ, ಮತ ಪ್ರಾಬಲ್ಯ ಕಾಲ ಮತ್ತು ನವೀನ ಕಾಲ ಎಂದು ವಿಭಾಗ ಮಾಡಿದವರು ಯಾರು ಅಂತ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಕೂಡ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಿದೆ. ಅದು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಿ ಎಂ ಶ್ರೀಕಂಠಯ್ಯನವರು. ಅದು ಮತ್ತೆ 10ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಈ ವಿಡಿಯೋದ ಕೊನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ. ಈ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯ ಚರಿತ್ರೆ ಏನು ವಿಭಾಗ ಕ್ರಮ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇನ್ನೊಂದು 6ರಿಂದ 7 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಸಿಗ್ಬೋದು. ಅವುಗಳನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸಹಕಾರ ಸರಿಯಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಜನನೇ ಆದ್ರೂ ಈ ಒಂದು ಕ್ಲಾಸಸ್ಸನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಅವರಿಗಾಗಿ ಒಂದು ತರಗತಿಗಳನ್ನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರೆ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ನೀವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಜನ ನೋಡ್ತೀರಾ ಅಷ್ಟು ಜನ ಆದರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದರೆ ಒಂದು ಲೈಕನ್ನು ಕೊಡಿ. ಹಾಗೆ ತರಗತಿ ಯಾವ ರೀತಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನಾದರೂ ನೀವು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ನೋಡಿದ್ದೀರಾ ನೀವು, ನಾ ಕೈಯಲ್ಲಿ ಬರೆದು ಪುಸ್ತಕದಿಂದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಂಡು ಕೈಯಲ್ಲಿ ಬರೆದು ನಿಮಗೆ ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರನಾದರೂ ನೀವು ಒಂದು ಲೈಕನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ರೆಗ್ಯುಲರಾಗಿ ನೋಡ್ತಕ್ಕಂಥವರು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಇದ್ದಾರೆ ನನ್ನ ಈ ಒಂದು ಕ್ಲಾಸಸ್ಸನ್ನು, ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಕ್ಲಾಸಸ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ಪಿ ಡಿ ಎಫ್ ನೋಟ್ಸ್ ಬೇಕು ಅಂತ ಕೆಲವು ಜನ ಪಾಪ ಕಮೆಂಟ್ಸಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೀರಾ. ಪಿ ಡಿ ಎಫ್ ನೋಟ್ಸ್ ಬೇಕಾಗಿರೋದು ಇದ್ದವರು ನಿಮ್ಮ ವಾಟ್ಸಪ್ ನಂಬರನ್ನು, ಸ್ವಲ್ಪ ಜನಕ್ಕೆ ಕೊಡೋಕ್ಕಾಗೋದು, ಫ್ರೀ ಆಗಿರುತ್ತೆ ಪಿ ಡಿ ಎಫ್ ನೋಟ್ಸು, ಯಾವುದೇ ಅಮೌಂಟು ಇಲ್ಲಿ ನೀವು